आडगावमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. प्रथम लाडक्या बहिणी नाशिक तेज डिजिटल न्यूजवर. लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास आडगावमध्ये सुरुवात झाली. महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले. नाशिक तेज डिजिटलने जाणून घेतल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, माझे नाव विजया कैलास मोरे, मी आडगाव येथे राहते. आमच्या आडगाव येथील प्रभागातल्या नगरसेविका सौ शीतलताई नितीन माळोदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे खूप छान प्रकारे मार्गदर्शन करून आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सुविधा करून दिली. आणि आज आनंदाची बातमी म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना खात्यावर 3,000 रुपये आलेले आहेत आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. आम्हा सर्वांना खरोखर जे वचनपूर्ती सांगितली होती ती करण्यात आली आणि शीतलताईंच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या योजनांसाठी नेहमीच पुढाकार घेतला जातो. महिलांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयातच लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल किंवा मग बचत गटांचे काही उपक्रम असतील ते दाबण्याचं काम त्यांच्याकडून उत्कृष्टपणे होत असतं आणि त्यांच्या कार्याला खरोखर यश आले आणि त्या खूप मेहनती आहेत. खरं तर जसे सरकार म्हणतंय की लाडक्या बहिणींना आम्ही खुश करू, पण आमच्या लाडक्या बहिणीने पण खऱ्या अर्थाने आम्हाला रक्षाबंधनसाठी भेट दिली आहे. म्हणजे लाडक्या बहिणी कुठे मागे नाही असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद शीतलताई आणि मुख्यमंत्र्यांचे पण खूप खूप आभार. नमस्कार, माझे नाव कविता राजेंद्र मोरे, मी आडगावमध्ये राहते. ही माननीय मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली त्याचा फॉर्म भरण्यासाठी शीतल आमच्या लाडक्या नगरसेविका शीतलताई माळोदे यांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयात एकदम उत्तम अशी सुविधा करून दिली आणि त्यामुळे ते शक्य झालं. आम्हाला सर्वांना फॉर्म भरणं एकदम सोयीस्कर पडलं आणि फॉर्म भरून लवकरात लवकर कसे माझ्या महिलांना खात्यावर पैसे येतील याचा प्रयत्नही त्यांचाही होता आणि सरकारचाही होता. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचे आणि आमच्या लाडक्या शीतलताई माळोदे यांचे आभार मानते. तसेच आडगावच्या अंगणवाडी सेविका सौ पुष्पाताई खाडे यांनी आम्हाला फॉर्म भरण्यास मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. माझं नाव मनिता सुनील अगरवाल, मी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासबुकची झेरॉक्स आणि एक फोटो दिली होती. मी माननीय मुख्यमंत्री यांचा खूप आभार मानते कारण की आम्हाला 3,000 रुपये भेटले तर आम्ही खूप आनंदी आहो आणि शीतलताई माळोदे यांचा पण आम्ही खूप आभार आहे. त्यांच्याकडून आम्ही फॉर्म भरून त्यांनी आम्हाला खूप. नमस्कार, मी सविता माळोदे, मी आडगाव महिलांच्या वतीने आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या आडगावच्या शीतलताई माळोदे यांनी पण आम्हाला फॉर्म भरण्यासाठी भरपूर सहकार्य केले. त्याचबरोबर त्यांनी गावातल्या इतर महिलांना ज्यांना ह्या फॉर्मबद्दल माहिती नव्हती त्यांनासुद्धा त्यांनी घरोघरी जाऊन सांगितले व त्यात फॉर्म भरण्यासाठी त्यांना ऑफिसला बोलवून घेतले. मैं नाजिया मतीन पठान, मैं आड़गाव में ही रहती हूँ. आज है ना अकाउंट में 3,000 रुपये आने की वजह से मुझे बहुत खुशी हुई, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. सर्वात प्रथम मी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांचं तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय श्री अजितदादा पवार यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केली. खरंच आज बघतोय की प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर सर्व महिला भगिनींच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच आपण बघतोय गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी आपल्या ऑफिसला फॉर्म भरले जात आहे. ज्या महिला भगिनींचे अजूनही फॉर्म भरलेले नाही त्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की या ठिकाणी येऊन त्यांनी आपले फॉर्म भरावे. धन्यवाद.